पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला जबाबदार धरत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला उत्पादन बंद ठेवण्याचा आदेश दिलाय सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा समाधानकारक नसल्यानं प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही कारवाई केली आहे पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या नदीत मृत झालेल्या माशांची संख्या कचऱ्याचं प्रमाण पाण्यात येणारा फेस यासारख्या समस्या लवकरात लवकर, लवकर सोडवण्यासाठी संबंधित घटकांवर कारवाईचे निर्देश मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेऊन एक मार्च रोजी नदीची पाहणी करून राजाराम कारखान्याची वैयक्तिक सुनावणी घेण्यात आली होती या पाहणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या त्यामुळे राजाराम कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयानं उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश दिलेत हे आदेश राजाराम कारखाना प्रशासनाला लागू करण्यात आलेत एकोणीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी पंचगंगा नदीत मासे मृत झाल्याची घटना घडली होती त्या अनुषंगानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंता आणि पर्यावरण अभियंता यांना दुधाळी नाला जामदार नाला सीपीआर नाला आदी नाल्यांच्या केलेल्या पाहणीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळलं जात असल्याचं आढळून आलं होतं राजाराम कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पामध्ये पाईपलाईनचा व्हॉल्व्ह खराब होऊन सांडपाणी मिसळत असल्याचा गंभीर प्रकार यापूर्वीच समोर आला होता त्यामुळे राजाराम कारखाना प्रशासनाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं नोटीस बजावली होती